समर्थांनी आपल्या या लाडक्या पुत्राचं कौतुक केलेलं आहे आणि खूप भरभरून प्रशंसा केलेली आहे, ते ऐकण्यात आलेलीच आहे. इथे स्वामी स्वरूपानंदांना आम्ही आल्याबरोबर दर्शनाला गेलो तर खरोखर त्यांच्या मुखातून एक फार सुंदर गोष्ट ऐकायला मिळाली. संतांचं सहज बोलणं हा एक सहज उपदेश असतो. आपण जर अंतरंग होऊन ह्या संतांच्या वचनावर जर विचार केला तर खरोखरच अध्यात्म दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना इथल्या एक ताई विचारायला आल्या, स्वामीजी आपला परिचय थोडासा संक्षिप्त सांगा. तेव्हा स्वामींनी इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, काय परिचय द्यायचा आहे, काय आहे, तुम्हाला जे सांगायचे ते सांगा आणि पुढचं ऐकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला जे काय सांगायचं ते सांगा आणि पुढे काय म्हणाले आम्ही कशा आहोत हे आम्हाला माहिती. म्हणजे हे संतांच्या शिवाय असं कोणी वाक्य बोलू शकत नाही. जे त्या अवस्थेला पोहोचलेले आहेत त्यांना ह्या गोष्टी काही हव्याचं असं काही नाही. हे सर्व तुमच्या आमच्यासाठी सगळं आहे. तर यांचं नावच स्वरूपानंद. याच्या नावावरतीच आपण विचार करा, यांच्या काय नाव आहे. म्हणजे स्वस्वरूपामध्ये ज्यांना आनंद आहे किंवा ज्याच्यामध्ये ज्यांनी बुडी मारलेली आहे ते स्वरूपानंद. तर अशा महान स्वामींचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य यांच्या कृपाशीर्वादाने हे आज आम्हाला प्रसाद मिळालेले आहे. आल्याबरोबरच मला एका समर्थांच्या सेवकाने स्वामींच्या पानातला एक विडा आणून दिला. इथे समर्थांना नैवेद्य अर्पण केला होता पादुकांच्या इथे आणि त्या तेच नैवेद्याचं ताट आम्हाला